मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपले नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे दसरा. तर दसऱ्याच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज काय एवढं विशेष नाहीये, फक्त म्हणजे जे आपलं रेग्युलर असतं दसऱ्याच्या निमित्त ते आहे. मम्मी गेलेली आहे ऑफिसला, कारण ती तिथली पूजा वगैरे करून त्यानंतर तिथली साफसफाई, रांगोळी, पूजा सगळं आवरून येणार आहे. लगेच येणार आहे, पण तरी तिला तिथं एक दोन तास जातीलच आणि तोपर्यंत मग मी घरातला आवरेन, म्हणजे माझे नाश्ता आणि आपल्या घरातली देवपूजा वगैरे करेन. आणि त्यानंतर ती आल्यानंतर मग गाडीला हार किंवा मग घराला हार आणि जी पूजा असते ती होईल. तर जास्त न वेळ घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. हार वगैरे करायला सांगितलेले, म्हणजे ती येईपर्यंत मी हार करणार आहे आणि रांगोळी सुद्धा काढणार आहे. जर राहिलंच म्हणजे फुलं राहिलीच तर मग मी फुलांची रांगोळी काढेन, म्हणजे त्यानंतर वरून टाकेन. तर तिने काल येताना एवढी फुलं आणलेत आणि हे सोनं. असं म्हणतात की दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं घ्यावं, पण आता काय घेणं होईन म्हणजे होईना झालंय, पहिलं भरपूर झालं. जशी जशी जबाबदारी येते तसे तसे चेंजेस होत जातात. आता बाहेरच आंब्याचं झाड आहे, थोडासा आंब्याचा झाडा तोडते, नाही तर ती ओरडल. तिला झाडं वगैरे तोडलेलं एवढे आवडत नाही, पण नॉर्मली तोडते. इकडं आहे आपलं आंब्याचं झाड. स्वामींसाठी केला, म्हणजे तीन हार बनवले. आता इथलं तर दसरा झाला, इथलं तर पूजन होईल. माझ्या घरची गाडी काय माहिती, आता मी अजून काय फोन वगैरे नाही केला. त्यानंतर हा मम्मीच्या गाडीला केला. मला माझ्याच गाडीचा हार होताना एकच होतं, माझी लक्ष्मी तशीच राहिली. आपल्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी लकी असतात, तर माझ्यासाठी बारामतीचं घर आणि
लाईफ मध्ये सगळ्यात पहिली घेतलेली ती म्हणजे गाडी स्कूटी, ती खूप लकी आहे. त्यानंतर खूप काही भेटलं, भेटत गेलं, करत गेलो, पण त्या गोष्टी आहेत ना खूप लकी आहेत आमच्यासाठी. आणि त्यानंतर म्हणजे हा दरवाजाला हार, तर असे तीन हार झाले. आणि आता उरलेली फुलं तशीच ठेवले, थोडीशी पूजेसाठी आणि थोडीशी रांगोळी बनवणार त्याची छान फुलांची. तर चला आता रांगोळी वगैरे काढून घेऊयात आणि त्यानंतर मम्मी आणि मग छान अशी साडी वेअर करूयात. सगळं आवरून मग माझी रांगोळीला सुरुवात झाली आणि सकाळी एक खूप छान दुर्गा माता महादौन जी निघते ती होती, पण तेव्हा मी उठलेच नव्हते त्यामुळं मला ते शूट करायला जमलंच नाही. पुढच्या वर्षी ना मी त्यामध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होईल. स्वतः म्हणजे अगदी सगळ्यांनी नऊवारी वगैरे घालून होते, सगळे ज्या उरलेल्या होत्या त्या सगळ्या औक्षण करत होत्या आणि मी उठलेच नाही. त्याच्यामुळं काल कसं झालं, थोडंसं आजीच्या इकडे गेल्यामुळं मग दमल्यागत झालं, त्यामुळं मला सकाळी लवकर जागच नाही आली. मम्मीला पण म्हणजे डबा वगैरे न्यायचा नव्हता, लगेच रिटर्न येणार होती. मग मम्मी पण निवांत होती, मी पण निवांत होते आणि मग मम्मी तरी उठली, मी तर उठलेच नाही. मग तो एक क्षण कॅप्चर करायचा राहून गेला. असो नेक्स्ट टाईम आपल्या बाळासोबत करूयात सेलिब्रेट. त्यानंतर म्हणजे छान अशी रांगोळी काढली. मला एक गोष्टीची खंत नेहमी म्हणजे आज वाटत होती की ठीक आहे मम्मीच्या घरचं पूजन झालं वगैरे सगळं. तर तसंच राहिलं. बाकी कोणत्या गोष्टी मी सेलिब्रेट करू अगर न करू, पण दसरा म्हणा, लक्ष्मीपूजन किंवा जिथं म्हणतो ना आपण की मनापासून आपण त्या गोष्टींना वंदन केलं पाहिजे, ते सण मला मनापासून सेलिब्रेट करू वाटतात. आणि झालेलं आहे म्हणजे बाहेरची देवपूजा झाली, त्यानंतर रांगोळी सुद्धा झाली, हार सुद्धा बनवून झाले आणि आता मम्मी पण आलेली आहे. आता माझं हे आवरून घेते. तर ही साडी इंस्टाग्रामच्या कोलॅबरेशनची आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे त्याचं कोलॅबरेशन पडेलच. जर कोणाला ऑर्डर करायचे असेल तर तिथून करू शकता. आणि त्याचा ब्लाऊज खूप मस्त स्टिच केलाय. आता काय करतात या की पुढं हे घातल्यानंतर समजेलच. बर बर, याच्या स्लीव्ह इथपर्यंत घेतलेत आणि त्यानंतर आली कधी आत्ताच आली. हा बॅग असा घेतलेला आहे. आता डायरेक्ट आवरून बघूया. सगळं काही मिसमॅच झालं होतं, पण ठीक आहे, ज्या गोष्टी जशा जशा बसतायत तशा तशा हे केल्या. त्यानंतर म्हणजे मग मी मगाशीच म्हटलं की मम्मी आली, त्यानंतर म्हणजे घराला तोरण हार वगैरे तर मी करूनच ठेवलेले. मला मी असं खूप वेळा म्हणेल की म्हणजे नाही का इकडं सगळं झालं, पण मला आमच्या घरची मनापासून आठवण आली मागच्या वर्षीची, कारण मी उंबरटासुद्धा पुजला होता जो आपल्या घराचा असतो तो. त्यानंतर माझी गाडी व्यवस्थित धुतली होती, गाडी पुजली होती, म्हणजे ती आमच्या आयुष्यात येणं खरंच लक्ष्मीच्या रूपाने आले आणि तिने आत्तापर्यंत खूप साथ दिली. आता काय पण जाऊ दे, नाईलाज आहे, काय करणार. त्यानंतर मग मम्मीने पुन्हा एकदा तो देवपूजा केली, कारण मी सकाळी केलीच होती पण मम्मी राहिली होती. पहिलं मग देवांना वगैरे केलं, स्वामींसाठी सुद्धा मी हार बनवलाच होता. पहिलं खूप होतं म्हणजे जेव्हा मी शाळेत जायची ना तेव्हा दसरा वगैरे खूप भारी आम्ही सेलिब्रेट करायचो. जे आपट्याची पानं असायची ते संध्याकाळी सगळ्यांच्या घरी वगैरे द्यायला जायचो, सोनं घ्या नाणं द्या असं बोलून सगळ्या गावभर हिंडायचो. पण आता ते राहिलंच नाही. त्यानंतर मग पाटीवर सरस्वतीचं वगैरे काढायचं, त्यानंतर वह्या पुस्तकं सगळं पुजायचं. आता इथं एवढे वह्या पुस्तकं पण नाहीत म्हणजे माझे तर नाहीतच आणि त्याच प्रतिमांचे पण तिकडं आणि पाटी तर नाहीच आहे, त्या गोष्टी राहूनच गेल्या. पण ती गोष्ट मात्र एवढी नक्कीच आहे की जेवढं आपण म्हणजे लहानपणी होतं तेवढं आता काय राहिलं नाही आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी एवढं तरी राहील का नाही हे काय माहीत नाही. पण ठीक आहे, जसं जसं काळ पुढं जातो तसे तसे चेंजेस होत जातात. प
आपण ह्या गोष्टींमध्ये चेंजेस नाही करायला पाहिजेत असं मला पर्सनली वाटतं. आता मीच काही केलं नाही कारण पार्टीज नाही घरात तर कुठून लग सरस्वती वगैरे काढू. त्यानंतर म्हणजे माझे जे ट्रिपॉड स्टँड होते त्याबद्दल पण खूप सारे कमेंट असायच्या. त्यांचंसुद्धा पूजन केलं कारण नाही म्हटलं तरी कुठंतरी आम्हाला हातभार लावण्याचं ते काम करतातच करतात. तर मला त्याच्याबद्दल पण कमेंट होत्या. तर हे जे ट्रिपॉड आहे ना जे आत्ता हे खाली ते यूट्यूबचं आहे ते मी 1500 घेतलं आहे. त्यानंतर जी रिंग लाईट मागं होती ती 3500 ती पिंपरी चिंचवड मार्केटमधून घेतलेली. आणि अजून एक छोटंसं स्टँड आहे म्हणजे जे आपण बाहेर वगैरे घेऊन जाऊ शकतो तर ते मी 500 घेतलेलं. तर अशा 3 गोष्टी आहेत माझ्याकडं. त्यानंतर घरातलं पूजन झालं, सगळं झालं, रांगोळी झाली, दाराला हार लावले, स्वामींना हार घातला, त्यानंतर देवाच्या पुढंसुद्धा एक छोटासा असा ठेवला. त्यानंतर म्हणजे आपल्या गाडींचं पूजन. मागच्या वर्षी सगळ्या गाड्या घरी होत्या म्हणजे सगळ्या टोटल 4-व्हीलर होती, 2-व्हीलर होती, प्रद्युमनची होती, माझी होती, मम्मीची होती, सगळ्यांची होती. मागच्या वर्षीचा दसरा खूप छान सेलिब्रेट झाला. ह्या वर्षी म्हणजे प्रत्येकाने आपापलाच केला. पप्पांनी तिकडं केला, प्रद्युमननी तिकडं केला आणि आजी आजोबा प्रद्युमनसोबतच म्हणजे त्यांचा तिकडं झाला. माझा तर गाडीला तर माझ्या गाडी तर तशीच राहिली. त्यानंतर म्हणजे मम्मीचा झाला. मला माझ्या गाडीची आज खूप आठवण येत होती म्हणजे मनापासून सांगते. आता मला सांगताना पण म्हणजे असं डोळ्यात पाणी येते. आपण आयुष्यात खूप काही घेतो देतो म्हणजे नाही का आपण म्हणतो त्यातून पुढं पुढं खूप जातो पण जे बॅक आहे ना तो आपण कधीच विसरत नाही. आणि जो आमचा बॅक बोन म्हणायला पण काही हरकत नाही ती माझी स्कूटी आणि बारामतीचं घर आहे. मला म्हणजे मी बारामतीच्या घरापर्यंत आत्तापर्यंत ना कधी दसरा सेलिब्रेट केला, दिवाळी एकदा केली ती फक्त. गाडीचं तरी पूजन माझ्याकडं होतंच म्हणजे होतंच. ही अशी फक्त पहिली वेळ आहे की मी माझ्या गाडीचं पूजन केलं नाही. पण बारामतीच्या घराचं तर नाहीच झालं. गेलो बारामतीला तरी पाहुण्यासारखं बघायचं आणि पाहुण्यासारखं लांबूनच बघायचं आणि यायचं. असं रेंटने दिल्यामुळं आता काय करणार आहे ठीक आहे. पण थोडंसं सेटल झाल्यानंतर अजून 5-6 मग थोडंसं फौजींच्या सोबत जाण्याचं जो माझं हे आहे ते कमी करणार आणि एका जागी छान असं सेटल होणार. आणि ते तिथेच होणार, माझ्या स्वतःच्या घरी होणार जिथे मी सगळे माझे हे सण आनंदाने सेलिब्रेट करेन. असं स्वतःचं घर, स्वतःची गाडी, स्वतःचं एवढे आपले छान सेटलमेंट आहे जिथून आपण एवढी लाईफला छान पुढं सुरुवात केली, एवढ्या कमी वयात सुरुवात केली. आणि त्या गोष्टींना आपण नक्कीच मिस करतो म्हणजे मी तर करतेच करते. त्यानंतर आमच्या मम्मीची मशीन म्हणजे ती बाहेरचे वगैरे नाही स्टिच करत, तिचं तिचं स्वतःचंच करते. पण तिचं तिच्या मशीनवर खूप प्रेम आहे म्हणजे ती दसऱ्याला तेवढं करतेच करते. आता शेताचे अवजारे वगैरे तर मम्मीकडं काही नाही. आणि माझं हे 10वीचं A to Z इंग्लिश बुक ते मला भेटलं. आणि पुस्तकांचा तर आजू प्रमुख मान असतो. तर ते पूर्ण पुस्तकं नाहीत, आता एज्युकेशन नाही त्यामुळं पुस्तकांचा काही विषय नाही. पण जे होतं ते त्याचं पूजन केलं. खरं तर हे देवाळावरच मांडायला पाहिजे होतं पण बाहेर तिथं एवढी जागाच नाही टेबलवर आणि तिथं दिवा वगैरे असतो त्यामुळं मग मी हे आतमध्येच ठेवलं मशीनवर. तर मम्मीनी पूजा केली, त्यानंतर मी केली. आणि ह्या वर्षी एक एवढं मात्र ठरवलं आहे दसऱ्याला की आता गोल्ड सिल्वरचा काही एवढा विषय नाही पण ज्या माझ्या लाईफमधल्या बेस्ट गोष्टी आहेत ना त्यांचं पूजन तर मी नक्कीच करणार. आणि कुठंतरी एका ठिकाणी छान असं सेटल होणार. आता कसं असतं थोडं मम्मीकडं, थोडं बंगालला, थोडं सासरी, थोडं इकडं, थोडं तिकडं. तसं पुढच्या वर्षी मला नाही करायचं. पुढच्या वर्षीचा दसरा माझ्यासाठी कुठेतरी एका ठिकाणी सेटल्ड असावा की मी तिथं माझे प्रत्येक सण सेलिब्रेट करेन. असं म्हणत म्हणत ह्या वर्षीचा दसरा आमचा छानसा सेलिब्रेट झाला. आजचा व्लॉग तसा खूप इमोशनली होता. ज्याने त्याने आपापलं पूजन केलं असं म्हणायला पण काही हरकत नाही. या साडीचं कोलॅबरेशन आहे ते इन्स्टाला आहे कारण हे इन्स्टाचं कोलॅबरेशन आहे. मी त्यांची ID वगैरे सगळं तेव्हा तिथं मेन्शन केलेलंच असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तिथून ती परचेस करू शकता. तर अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. म्हणजे जसं म्हणतो तसं होत नाही कारण तेवढा बॉडी रिस्पॉन्स देत नाही. थोडं काही झालं की लगेच दमल्यासारखं वाटतं म्हणून जेवढं मला जमलं तेवढं मी केलं.
तर अशा प्रकारे आमचं छोटंसं आणि छानसं सेलिब्रेशन झालेलं आहे. हा एकमेव असा दसरा आहे की जी त्याला मी काही खरेदी केलेली नाही, नाही तर दरवर्षी दसऱ्याला माझं काही ना काही खरेदी असती, भले ते सिल्वर असो नाही तर गोल्ड असो नाही तर बाकी कोणत्या दुसऱ्या ठिकाणी असो पण असतीच. बघूयात पुढचा दसरा काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करूयात. हा दसरा छान गेला, शॉर्ट वर्ड सिम्पल वर्ड स्वीट असा गेला. आणि कसं आता डिलिव्हरी जवळ आलेली आहे त्यामुळे आपल्याकडे इमर्जन्सी कधीही सेविंग्स असलेले चांगले, तर म्हणजे कधी काय लागेल सांगायला येत नाही त्यामुळे. तर हा व्लॉग पण हॅपी हॅपी एंड करते. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि पुढचा दसरा नक्की स्पेशल करण्याचा प्रयत्न करेन. आणि आता जे मी फोटोज वगैरे क्लिक केलेत तर ते पुढं देते. फोटोज पहा आणि आनंद घ्या. तुम्ही पण छानसं सेलिब्रेशन करा. पुन्हा एकदा माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.